नवनिर्वाचित भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा बोर्डीत सत्कार. बोर्डी व कैनाड जिल्हा परिषद गटातर्फे बोर्डीतील कॅम्पिंग ग्राउंड येथे भाजपचे नवनिर्वाचित पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या निवडणुकीत पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा एक खासदार आणि 3 आमदार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवडून देणार असल्याचे भरत राजपूत यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. प्रशासकीय कार्यालयातून कार्यकर्ते रिकाम्या हाती परतणार नाहीत असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम पाहण्यात आला. राष्ट्रगीतानंतर सत्कारमूर्तीचे स्वागत बोर्डी जिल्हा परिषदेच्या सदस्य ज्योती प्रशांत पाटील तसेच जयवंत डोंगरकर यांनी केले. पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे तसेच सदस्य देवानंद शिंगडा, माजी आमदार अमित गोडा, डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भरत शाह, समाज कल्याण सभापती हरेश्वर दिवे, डहाणूचे माजी नगरसेवक जगदीश राजपूत, डहाणू पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, लक्ष्मी कुराडा, बाळा कांबळे यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत यांची निवड झाल्याबद्दल हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आयोजनातून दाखवून दिले. भरत राजपूत यांना घोलवड ग्रामपंचायतीचे उपसरपंच कुणाल शाह, रामपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण मोहिते, चिखला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कपिल मोटे, बोर्डी भाजप अध्यक्ष अमेश ठाकूर यांनी पुष्पहार स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी विविध गावातून आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी भरत राजपूत यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज राऊत व सूत्रसंचालन आशा वर्तक यांनी केले. एबीएनएस मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी वीरेंद्र खाटा, पालघर.